डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई यांचा जयंती महोत्सव. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2024. तर मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई भीमराव आंबेडकर, तर मित्रांनो यांची आज जयंती. आणि मित्रांनो, माझं गाव दापोली तालुक्यातील माझं वणनगाव, आणि वणनगावातच मित्रांनो माता रमाईंचं मित्रांनो जन्मस्थान. तर आज आपण चाललो आहे माझ्या वणनगावातील बौद्धवाडीमध्ये, आणि तिथे मित्रांनो माता रमाईंचं स्मारक आहे, तिथे चाललो आहे. आणि मित्रांनो, आता संध्याकाळी वाजलेजवळ 6 वाजले आहेत. तर माझ्या घरापासून माता रमाईंचं स्मारक आहे ना, ते साधारणतः 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आता आपण चाललो डायरेक्ट स्मारकामध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा, आणि चॅनल नवीन असताना चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला जाऊया माता रमाबाईंच्या स्मारकामध्ये. तर मंडळी, आपण आता आलो आहे आमच्या वणनगावातील बौद्धवाडीमध्ये, आणि बौद्धवाडीमधील मित्रांनो माता रमाबाईंच्या स्मारकाजवळ आलो आहे. आणि आता कार्यक्रम चालू आहे त्यातमध्ये, आणि खूप अशी माणसं आलेली आहेत आज. चला जाऊया आपण स्मारकामध्ये. इकडे बघताय हा भव्य स्मारक. चला स्मारकामध्ये जाऊया. इकडे बघताय इकडे पोलीस देखील आहेत. चला स्मारकामध्ये जाऊया आपण. खूप असं लांबून लांबून माणसं आलेली आहेत आज. तर इकडे बघताय मंडळी, आपण आता आलो आहे स्मारकाजवळ, आणि हे समोरचं एंट्रन्स. तर खूप अशी माणसं आहेत, आता आपण आतमध्ये जाऊया. चला माता रमाबाईंचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, इकडे समोर बघताय माता रमाई
आईबाईंच्या मित्रांनो, घराण्यातील मित्रांनो व्यक्ती दिसतात आपल्याला मंदिरात. मित्रांनो नातू लागतो. तर आता आपल्याला माता रमाबाईंच्या मित्रांनो आजची जयंती आणि जयंतीनिमित्त मित्रांनो आपल्याला आपला पवन विजय धोत्रे याचं नाव आहे तो आपल्याला सर्व माहिती सांगेल. पवन जय भीम, माझं नाव आहे पवन विजय धोत्रे. मी प्रॉपर वडनमधला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की हा एवढा संपूर्ण जनसमुदाय आज या ठिकाणी अचानक कसा काय. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई यांचा जयंती महोत्सव 126वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. गेल्या वर्षी जो पब्लिक होता त्याहीपेक्षा दुप्पटरित्या या ठिकाणी आज पब्लिकमध्ये जमा झालं आहे. ते रमाईला वंदन करण्यासाठी संपूर्ण जगभरातून या ठिकाणी वंदन करण्यासाठी लोकं आलेले आहेत आणि जवळजवळ त्यांचा आकडा आजच्या या कार्यक्रमामध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ 70 ते 80 म्हणजे जवळ लाखाच्या पट्टीमध्ये माणसं येऊन गेलेली आहेत. कालची तारीख आहे 7 फेब्रुवारी. आज 7 फेब्रुवारीपर्यंत जवळजवळ एवढी माणसं येऊन गेलेली आहे. तर रमाईंचा 126वी जयंती महोत्सव या ठिकाणी भारतीय बोधवा सभा आणि वडन संपूर्ण गाव यांच्या माध्यमातून साजरी करत आहे आणि त्याचा संपूर्ण आढावा तुमच्यासमोर दिसत आहे. तर यामुळे या ठिकाणी संपूर्ण जनता ही या ठिकाणी दर्शनासाठी येत असते प्रतिवर्षी आणि पुढल्या वर्षी मला वाटतं याहीपेक्षा मोठ्या उत्साहाने लोक येत असतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ होते. तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मी देत आहे. मित्रांनो आपण आता आहोत माता रमाबाईंच्या स्मारकामध्ये आणि मित्रांनो खूप आज जवळजवळ लाखोंच्या पटीमध्ये मित्रांनो माणसं येऊन गेले आहेत आणि मित्रांनो मी आज संध्याकाळी आलो आहे आणि माझा मित्र मित्रांनो पवन विजय धोत्रे आणि मित्रांनो त्यांनी या मित्रांनो या स्मारकाबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि मित्रांनो माता रमाबाईंच्या आजची मित्रांनो 126वी मित्रांनो जयंती आणि या जयंती छान प्रकारे त्यांनी माहिती सांगितली. जवळ मित्रांनो म्हणत आहे माणसं चालू सकाळपासून मित्रांनो माणसं चालत आहे. तर खूप मित्रांनो छान वाटलं. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले जवळजवळ 7 वाजायला आलेले आहेत आणि बघता अजून देखील माणसं चालूच आहेत दर्शनासाठी आणि जवळजवळ आज लाखोंच्या पटीमध्ये माणसं येऊन गेली. आपण पवनने माहिती सांगितलं ना त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेलच खूपच क्राऊड होता आणि कार्यक्रम देखील चालू आहेत तिकडे पाठीमागे तिकडे कव्वाले चालू आहेत. तर तिकडे म्युझिक त्याची म्युझिक आपल्याला ऐकायला येते तिकडून आणि इकडे बघताय खूप असे लोक मित्रांनो फोटो परत व्हिडिओ आणि दर्शनासाठी येत जातात. तर आपण मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही मित्रांनो पाहिलं असेलच आणि खूप मित्रांनो छान वाटलं येऊन इथे आणि तुम्ही देखील मित्रांनो कधी आलात नसेल तर नक्की या इकडे खूप छान वाटेल तुम्हाला देखील.
चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न केला. मित्रांनो, माझ्या वडनगावचं मित्रांनो माता रमाबाईंचं स्मारक. आणि मित्रांनो, आज मित्रांनो माता रमाबाईंची मित्रांनो 126 मित्रांनो जयंती. मित्रांनो, आजच्या जयंतीनिमित्त मित्रांनो माता रमाबाईंच्या स्मारकामध्ये मित्रांनो मी आलो होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न केला. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.